ठेवली मुगाची डाळ पण दिसते कशी मुगाची डाळ त्यातली मूग डाळ कुठली आहे त्यातली मूग डाळ कुठली आहे मला माहिती आहे मी बघतो तुला माहिती आहे की नाही कुठली आहे ही आहे म्हणजे ही आहे गुड व्हेरी गुड व्हेरी गुड करेक्ट आन्सर मला खरं सांग फ्रेंड तुला खरंच खिचडी बनवता नाहीये नाही ग मी आज पहिल्यांदा ट्राय करणार आहे पण हे बघ आईला नको सांगू मी करतो मॅनेज ओके हॅलो हॅलो क्रिस्टोफर यश बोलतोय यश सर एनिथिंग टू बी सर्व्ह पास्ता पिझ्झा लझानिया सिझलर्स खिचडी खिचडी मूग डाळ खिचडी टू बी प्रिसाइज नो सर सॉरी सर तुला माहित नाही बट इफ यू वॉन्ट मॅक्सिकन राईस लेंटिल राईस राईस विथ थाय करी I want the recipe for moog dal khichdi, damn it. Recipe? Yeah. One sec, sir. Abhijit. Kai, sir? Khichdi chi recipe yete? Ho, sir. Yash, sir, phone var hai. Sangta na. Hello? Ha, sir. Kai karai, sir? Adi ek vati tandul gaya. Ek minute, hold, hold. बंद करू हो अच्छा ओके पण त्या चमच्याने शिट्टी वर कर अरे त्या चमच्याने Thank you.
हेलो पापा. हेलो. अरे तू इथे आहेस? ऑफिस मधून गायब झालास तू. हो काकू. सिमी, थोडं महत्वाचं काम होतं, सो मला जायला लागलं. खूपच महत्वाची काम असतात तुला. दिसतंय ते. बाय द वे, यश कुठं आहे? पप्पा, यशने जॉईन नाही केलं तुम्हाला आज? नाही, यश अजून घरी आलेलं नाही. यश आला नाही? समीर, तुला माहिती असेल ना यश कुठे? म्हणजे आपण ऑफिस मध्ये होतो तेव्हाच नाही का त्याचा फोन आला होता आणि तो काय म्हणत होता तुला माहित असेलच ना? मला माहित नाही यश कुठे. नाही माहित? अरे देवा, काय चाललंय ना या मुलाचं मला काही कळतच नाहीये. पप्पा, मला इतकी काळजी वाटते ना यशची. नाही, एवढी काळजी वाटून घेऊ नका, इतकं काही लहान राहिलेलं नाही तो आता. तुम्ही किती काहीही म्हटलं तरी मला काळजी वाटणारच ना. आफ्टर ऑल तो माझ्या मुलासारखाच आहे. मुलासारखा नाही, इनफॅक्ट मुलगाच आहे तो माझा. एनीवेज, यू बोथ कंटिन्यू विथ द गेम. काय रे, कसलं टेन्शन आहे? खेळ गेम. हो, मी आहे का? खरंच खूप छान झाली होती फ्रेंड, मस्त झाली आहे खिचडी. थँक यू. मगाशी तुझा चेहरा बघून मला वाटलं नव्हतं तू इतकी छान खिचडी बनवशील तर, पण खरंच खूप छान झाली. थँक यू. मी तुला म्हटलं ना, खिचडी माझी स्पेशालिटी. आणि ती एवढी छान का लागली माहितीये का? कारण मी आणि फ्रेंडनी मिळून बनवली होती ना खिचडी. तुझी खूप मदत झाली यश सकाळपासून. नॉट एट ऑल. पण मला खरंच आता बरं वाटतंय. आई तुला सांगते जायला, पण नको जाऊस. असं बोलू नये. चल, मी घेतो राहू. काय केलं? खिचडी. हा सगळा पसारा. ते हाऊसकीपिंग वाले क्लीन करतील ना यश. हाऊसकीपिंग तुम्हा पुरुषांचं असंच असतं. एक काम सांगितलं ना 100 काम करून ठेवतात. स्वतःची हाऊस बागते, नंतर निसराला असतोच आम्ही. आधी खिचडी करायला सांगितली होती तुला, 50 भांडी करून ठेवली असतो. आता हे सगळं मला सावरावं लागेल यार यश. नाही पण नेहा, तू स्ट्रेस नको घेऊ. मी करतो, मी आवडतो हे सगळं. मी करते, तू हो बाजूला. नेहा, हे बघ, तू प्लीज काळजी नको करू. तू जा बाहेर जाऊन बस. यश, मला बरं नाहीये. आणि आता मी आवडतो ना नेहा, मी बघतो. तू खरंच बाहेर जाऊन बस प्लीज. खरंच खूप पसारा आहे. Thank you.
यश तू बस मी करते रे नहीं नहीं अगर बस झालं ते हे काय करतोय हे क्लीन करतो यश यश नेहा मी करतो ना मला आणखीन त्रास होतोय यश डोंट वरी आय नो व्हाट आय एम डूइंग I don't know what I'm doing. चेकमेट हरलास तू माझ्यासमोर आजोबा आज माझं लक्ष नाही गेम मध्ये मी एक काम करतो मी यशला फोन करतोच मला अरे जिथे कुठं असेल तर शांत राहू दे की त्याला अरे आमच्यासारखे म्हातारे लोक हायपर होतात या अशा छोट्या छोट्या प्रॉब्लेम मुळे तू तू तरुण आहेस तुला काय झाले तुला न सांगताना गेला तो त्यामुळे त्रास होतोय तुला बाकी काय अहो तसं नाही आजोबा आता बघा ना मला सकाळी म्हणाला की मीटिंगला जातो फोन लागत नाहीये बर मीटिंगची वेळ आता संपून गेली ना एरवी तसा मला सांगून जात होतो सगळीकडे पण आता घरी नाहीये ऑफिसमध्ये नाही मग टेन्शन येणार नाही का काय काय करू मी करू का एकदा त्याला फोन कर कर बाप कर तुला चेन पडणार नाही त्याच्या सॉरी नेहा माझ्यामुळे ते किचन नाही रे तू कशाला सॉरी म्हणतोस उलट मी तुला सॉरी म्हणते उगाच मी चिडले आता नो नो इट्स ओके पण मला जरा डोकं दुखत होतं ना म्हणून कंट्रोल नाही झालं इट्स ओके इट्स परफेक्टली ऑल थँक्यू यश तू आज परीशी खूप छान काळजी घेतली तुला माहिती असं खूप दिवसानंतर असं कोणीतरी मला वाढलंय आणि मी जेवली खरंच खूप बरं वाटलं पण आता मला खरंच बरं वाटतंय तुझी पण कामं राहिली असेल ना तुला निघायचं असेल तर निघ ठीक आहे युअर राईट मी निघतो आता तू बरी आहेस ना बाय फ्रेंड यशला बरं नाहीये कधी झालं हे ओ माय गॉड सिमी वहिनी पप्पा ओ पप्पा लवकर बाहेर या सीमा वहिनी पप्पा पप्पा बाहेर या लवकर पप्पा केवढं तर ओरडते मी तिला सीमा सॉरी सिम्मी अगं बाहेर जाऊन काय झालंय ते बघूया तरी चेहरा बघितला माझा अशी हो का मी बाहेर मिथिला ना काही अक्कलच नाहीये म्हणजे एवढ्या मोठ्या घरात राहतोय आपण कसं वागावं कसं बोलावं काही सेन्सच नाहीये तिला युजलेस मी येत नाही तुम्ही जा ओके अहो आपल्या यशला बरं नाहीये यशला अगं हे ती म्हणते यशला काहीतरी झालंय यशला हो
ओ माय गॉड किती एक्सपेन्सिव्ह पॅक लावला होता मी, लगेच काढायला लागेल. ओ गॉड, हाऊ मच आय हेट दिस. काय ग मिथिला, काय झालं? काय झालं काकू? मिथिला, पप्पा असे. अग मिथिला, काय झालंय माझ्या यशला? अग आता ओरडत होती ना, आता का गप्प बसलीस? बोल काय झालं यशला? पप्पा, ते हॉस्पिटल मधून आपल्या डॉक्टरांचा फोन आला होता. ते म्हणाले कि यश त्यांना ऍम्ब्युलन्स आणि ऍडमिट होण्याबद्दल विचारत होता. काय? आजोबा, ते यार यशने फोन का बंद ठेवला आहे? हाय मिस्टर मेहता, समीर हियर. जरा यशला फोन देता का प्लीज? हो इज इट ओके? ओके, थँक्यू मिस्टर मेहता. नो नो, नथिंग सिरियस. या थँक्स, बाय. काय रे समीर, काय झालं? आजोबा, यश मला सकाळी म्हणाला होता की आज मिस्टर मेहता बरोबर त्याची मीटिंग आहे. मग मी आता मेहतांशी बोललो, ते म्हणाले की आज दिवसभरात यश त्यांना भेटलाच नाहीये आणि अशी कुठली मीटिंग प्लॅन नव्हती. यश, समीर, म्हणजे यश कुठे आहे माहिती होत तुला? तरी तू माझ्याशी खोट का बोललास? काकू, आता हे महत्वाचं आहे का? महत्वाचं हे की आपल्यापैकी कुणालाही आता माहित नाही यश कुठे आहे, त्याचा फोनही लागत नाही. मुद्दा आहे की त्याला शोधायचं कुठे आणि कस. वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन. नाही पण तू झोप. अरे यश, मी हे दे माझ्याकडे मिठे होते. तू नेशील? हो, सांभाळून हे घे सावकाश. दोन्ही आता निधन आई कधी बरी होणार? लवकरच. मी आहे ना, तू नको काळजी करू. ओके, हे दोन्ही आता निधन नीट. यश तू निघ. अगं मी निघेन आता, पण तू उगच त्याचं टेन्शन न घेऊ. झोप तू, आराम कर.